मित्रांनो आज आपण ब जाणून घेणार आहोत स्कूल बस बद्दल तिची रचना आणि नियमात कशी असते ती तर ही आहे माझ्या मागे स्कूल बस सर्वप्रथम आपण बघून घेऊ स्कूल बसचा हा रंग असतो पिवळा आपण बघत आहोत या स्कूल बसच्या नाव समोर दिलेलं आहे स्कूल बस तसेच यामध्ये शाळेचं नावही दिसत आहे तर प्रत्येक स्कूल बसवर आपलं स्कूल बसचं नाव ज्या शाळेला ती स्कूल बस आहे त्या शाळेचं नाव असलं पाहिजे तसेच दोन्ही साईडला या साईडला आणि त्या साईडला दोन्ही साइडला ही शाळेचे नाव असावे मित्रांनो हे चिन्ह दिसत आप आहे आपल्याला हे प्रत्येक स्कूल बसवर कंपल्सरी असलंच पाहिजे ज्यामध्ये दोन शाळेचे विद्यार्थी आहेत आपण बघत आहोत स्कूल बसची साईडची बाजू ज्यावर विटकरी कलरचा पट्टा असतो आणि त्यावर शाळेचे नाव लिहिलेले असते तसेच ज्या खिडक्या असतात त्याला हे बार कंपल्सरी असावे जेणेकरून मुलांनी हात वगैरे किंवा डोके बाहेर काढू नये यासाठी ते प्रोटेक्शन म्हणून असावे मुलांना आता आपण बघूया बद्दल जी सर्वात पहिली पायरी असते ती जमिनीपासून दोनशे एम एम पेक्षा जास्त उंच असावी कारण लहान मुलांना सहजरित्या त्याच्यावर पाय ठेवता यावा आणि सहजरित्या चढता यावे आता आपण बघूया आतमधील बाजू आता आपण बघूया स्कूल बसच्या दरवाजाबाबत हा स्कूल बसचा दरवाजा हा ओपन केल्यानंतर सतत बजर मध्ये वाजत असतो जेव्हा हा दरवाजा ओपन असेल तेव्हा बजर कंटिन्यू वाजत असेल आणि जेव्हा आपण हा लॉक करू तेव्हा हा बजारमध्ये बंद होऊन जाईल जेणेकरून ड्रायव्हरला कळेल की दर स्कूल बसचा दरवाजा उघडा आहे आणि तो थांबून घेईल मित्रांनो बघा अशा पद्धतीने बजरचा आवाज कंटिन्यू वाजत राहील जोपर्यंत दरवाजा उघडा आहे तोपर्यंत आता बघूया आपण स्कूल बसच्या मधली सगळी रचना कशी असावी सर्वप्रथम आपण बघूया चालकाच्या आणि विद्यार्थ्यांच्या याच्यामध्ये पार्टिशन असण्यासाठी ही जाळी बसवण्यात आली आहे जेणेकरून मुलांचा आणि चालकाचा संपर्क होऊ नये तसेच आता आपण बघूया इमर्जन्सी एक्झिट विंडो इथे इमर्जन्सी एक्झिट विंडो लिहिलेली आहे आणि त्याच बाजूला एक हॅमर सुद्धा लटकवलेले आहे ज्यावेळेस अशी सिच्युएशन येईल आपत्कालीन त्यावेळेस ही काच फोडून आपण बाहेर जाऊ शकतो किंवा बाहेरच्या काच फोडून मधल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढता येईल तसेच आता इथे आग लागल्यानंतर फायर एक्स्टिंग्विशर असावे म्हणून एक फायर एक्स्टिंग्विशर पण बसवलेले आहे तसेच एक मागे सुद्धा आहे आणि एक इमर्जन्सी एक्झिट आपलं मागे सुद्धा असावं आता आपण बघूयात सीट बसण्याच्या आसनाची रचना प्रत्येक आसनाला विद्यार्थ्यांना धरण्यासाठी एक हँडल असावे आणि एक वर आस... वर हँडल असेल त्याच त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांचे आपले 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 स्वतःचे बॅग ठेवण्यासाठी एक आसनाखाली एक बॅग ठेवण्याची जागा असावी आणि तसेच वर सुद्धा एक बॅग ठेवण्यासाठी एक रॅक असावा आता आपण बघूया प्रथम पेटी म्हणजेच फर्स्ट एड बॉक्स जो की प्रत्येक गाडीमध्ये अत्यावश्यक आहे आता बघूयात आपण फर्स्ट एड बॉक्स मध्ये असणाऱ्या गोष्टी तर सर्वसाधारण प्रथम उपचारासाठी लागणाऱ्या या गोष्टी आहेत जे की बँडेज आपले कापूस आणि प्रथमोपचारासाठी डेटॉल वगैरे ज्या काही प्रथम लागतात त्या गोष्टी तसेच त्याच्यासाठी एक वेगळी स्पेशल जागा असावी ही आहे अशी मित्रांनो आपण बघत आहोत आसनाची व्यवस्था प्रत्येक आसनाला एक हँडल लावलेले आहेत आणि तसेच खाली दोन हँडल सुद्धा आहेत जेणेकरून मुलांना धरता यावेत तसेच हा हा आपला मधला स्पेस याला गँगवे म्हणतात जेणेकरून आपल्याला मागे जाता येईल आणि तिथून मागून पुढे येता येईल यामध्ये अत्यावश्यक काळजी ही घ्यायची आहे की आपली बॅग किंवा कोणतीही वस्तू यामध्ये ठेव ठेवायची नाही जेणेकरून चालताना तुम्हाला अडथळा होईल चला आता आपण मागे एक इमर्जन्सी एक्झिट बघूया हे आहे आपलं इमर्जन्सी एक्झिट एक समोर एक विंडो असते आणि एक मागे इमर्जन्सी एक्झिट दरवाजा आहे आता हा इमर्जन्सीच्या वेळेस असा उघडण्यात येतो याला मधूनही हॅन्डल आहे आणि बाहेरूनही हँडल है असते तसेच एक फायर एक्स्टिंगविशरही इथे ठेवण्यात आलेले आहे